नमस्कार हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण ह्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत कल्याण डोंबिवलीमध्ये घर खरेदीसाठी सुवर्ण संधी या विषयावर आणि आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ सुरुवातीला मी आमच्या सगळ्या तज्ज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर नमस्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मेहता ग्रुपचे दीपक मेहता क्रेडाई एम सी एच आय कल्याण डोंगली युनिटचे ते अध्यक्ष आहेत आपण त्यांचं uh, आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार दीपक सर तर आपल्यासोबत ओ एस एस के सीचे डायरेक्टर uh, मिलिंद चव्हाण देखील आहेत क्रेडाई एम सी एच आय कल्याण डोंगरी युनिटचे से ते सेक्रेटरी आहेत आपण त्यांचं देखील आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार मिलिंद सर नमस्कार त्याचबरोबर आपल्यासोबत आहे साई सत्यम डेव्हलपर्सचे संस्थापक अरविंद वर्तक ते एक्झिबिशन सब कमिटी क्रेडाई एम सी आय कल्याण डोंगलीचे युनिटचे चेअरमन आहेत आपण त्यांचं देखील आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया अरविंद सर नमस्कार आणि त्याचबरोबर आपल्यासोबत साई सत्यम डेव्हलपर्सचे संस्थापक रवी पाटील आणि माजी नगरसेवकही आहेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूयात खूप खूप स्वागत आहे सर एकूणच एम सी एच आय आणि क्रेडाई कल्याण डोंबिवली युनिटचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलंच आहे आणि आज आपण तर या प्रदर्शनाबद्दल आणि कल्याण डोंबिवलीच्या विकासाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत या सर्व तज्ज्ञांकडून सर्वात अगोदर आपण ती पुन्हा एकदा सगळ्या तज्ज्ञांचं स्वागत करूया आणि चर्चेला सुरुवात करूया पुन्हा एकदा स्वागत आहे रवी सर खरं तर गेल्या काही महिन्यांपासून रिअल इस्टेटला मोठा एक ब्रेक लागलेला आहे आणि हे लक्षात घेऊन आता ही क्रेडाई एम सी कल्याण डोंबिवली हे प्रदर्शन इथे भरवण्यात येत आहे ह्या सगळ्या पर्व आज सर्वसामान्यांना घर उपलब्ध होणार आहेत तर मला हेच विचारायचं की सध्या कल्याण स कशा पद्धतीने विकास सुरू झालेला आहे कारण की ह्या सगळ्याच अनुषंगाने पूर्वी कशी स्थिती होती आणि आताची नेमकी कशी स्थिती आहे त्याविषयी पूर्वीची स्थिती अतिशय त्या मानाने विकासाच्या दृष्टीने ही कमी प्रमाणात होती आणि आजची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने आहे कारण की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट राज्य शासन असेल महापालिका असेल यांच्या माध्यमातून खूप चांगली कामं सुरू आहेत आज जर राज्य शासनाच्या माध्यमातून एम एम आर डी एच्या माध्यमातून जर विचार केला तर आमचा रिंग रोडचं काम सुरू आहे मेट्रो कल्याणमध्ये आलेली आहे त्याचप्रमाणे दुर्गाडी ब्रिजचं काम सुरू आहे त्याचप्रमाणे एम एस आर डी सीच्या माध्यमातून पत्रीपुलाचं काम सुरू आहे अशी विविध कामं ही राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू आहेत तसेच महापालिकेच्या माध्यमातून अनेक कॉन्क्रीटचे रस्ते त्या ठिकाणी करण्यात येत आहेत अनेक सुविधा सिटी पार्क असतील पाण्याच्या योजना असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या महापालिकेला स्मार्ट सिटीचं शहर म्हणून जे केंद्र शासनाने जाहीर केलेलं आहे त्याच्यातून आज स्टेशन परिसराचा विकास होणार आहे येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबली शहर हे इतर शहरांपेक्षा नक्कीच पुढे जाईल अशी आम्हाला अपेक्षा वाटते आणि कल्याण चा एक वारसा आहे कल्याण शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि डोंबोली शहर हे सांस्कृतिक शहर आहे या दोन्ही दृष्टिकोनातून जर पाहिलं तर कल्याण आणि डोंबोली या दोन्ही शहराचा परवडणारी घरं या ठिकाणी जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत बरोबर आणि जर आपण ठाणे आणि मुंबईच्या धर्तीवर जर पाहिलं तर कल्याण डोंबोली हे शहर जे आपले ग्राहक आहेत यांना खऱ्या अर्थाने आपलं स्वतःचं घर आपलं स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी आम्ही गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणी एका छत्रीखाली उपलब्ध करून दिलेली आहे आणि तेच येत्या तेवीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही एक्सपो त्या ठिकाणी आमचा सुरू होणार आहे आणि कल्याण डोंबिवलीतला विकास हा खऱ्या अर्थाने येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहे त्यामुळे जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबईपासून कल्याण आणि ठाण्यापासून कल्याण हे अतिशय जवळ आम्हाला येणार आहे जो ट्राफिकचा वाहतुकीचा आम्हाला नेहमी गोंधळ असतो तो कमीत कमी प्रमाणात आम्हाला तो होणार आहे आणि त्याच्यामुळे जी ग्राहकांची आम्ही जी, जी ग्राहकांना एक सांगू इच्छितो की येणारा काळ हा कल्याण डोमोलीसाठी अतिशय सुवर्ण काळ असणार आहे बरोबर आत्ता तुम्ही म्हणालात तसा की येणारा काळ हा कल्याण डोंबिवलीकरांसाठी सुवर्णकार काळ आहेच मात्र डेव्हलपर्ससाठी देखील खूप उत्तम काळ आहे कारण की आज एक्झिबिशन ह्या निमित्ताने भरवलं जात आहे ह्या एक्झिबिशन तर बद्दल बोलणार पण दीपक सर तुम्हाला ह्या अनुषंगाने प्रश्न कारण की तुम्ही एक डेव्हलपर आहात आज आपण पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये बऱ्याचदा अनधिकृत इमारतींचा मोठा प्रश्न उभा ठाकलेला आहे आज एम सी एच ची स्थापना ह्यासाठीच झालेली आहे की मुळात म्हणजे ग्राहकांना चांगल्या सोयीसुविधा असलेलं अधिकृत डेव्हलपर मिळावा आणि ह्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आज त्या ठिकाणी विकास केला जातोय ह्याच अनुषंगाने प्रश्न आहे की कशा काय नेमकं उद्दिष्ट आहे एमसीएचआय स्थापनेचं एम सी एच आय जो असोसिएशन आहे ते दोन हजार दहा वर्षी झाला होता त्याला कमी दहा वर्ष झालेलं आहे आणि टोटल कल्याण डोंबिवली परिसरात मध्ये अडीचशे डेव्हलपर्स आहे आणि आमच्या एम सी एच आयमध्ये एकशे ऐंशी रजिस्टर्ड डेव्हलपर्स आहे आणि एम सी एच आयच्या लहान लहान डेव्हलपर्सला जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्यासाठी हे संस्थेची आम्ही हे स्थापना केली होती आणि परत कस्टमरला पण त्याचा बेनिफिट मिळावा कारण कस्टमरला रजिस्टर्ड डेव्हलपरकडे बुकिंग केला तर त्याला पण एक विश्वास बसतो की टायमाला पजेशन मिळेल टायमाला चांगली क्वालिटीच्या काम मिळेल आणि रजिस्टर्ड डेव्हलपरकडे बुक केला तर त्याला पण एक समाधान वाटतो बरोबर आणि त्यासाठी हे संस्थाची आम्ही स्थापना केली होती आणि आम्ही बरेचसे प्रॉब्लेम त्याचे सॉल्व्ह केलेले आहे अगदी अर्थातच हे सगळे तुम्ही जे सर्वसामान्यांनाच भेडसावणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र मिलिंद सर निमित्ताने प्रश्न तो म्हणजे केवळ डेव्हलप डेव्हलपिंग म्हणजे बिल्डिंग बांधून होत नाही तर नगर विकासही तितकाच महत्त्वाचा असतो तर एक डेव्हलपर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने नगराच्या विकासाकडे बघता काय योगदान देतात मॅडम तुम्ही म्हणालात ती गोष्ट भरपूर फार खरी गोष्ट आहे ती की डेव्हलपर म्हणून आम्ही आजपर्यंत कधी आमच्या शहराकडे आम्ही बघितलंच नाही आम्ही ॲक्च्युल आमच्या शहराला शहराचा विकास आणि आम्ही आमच्या फक्त विकास कामांचा विकास होईल एवढा पुरता आम्ही कधी मर्यादित राहिलो नाही आमच्या डेव्हलपर आमची ही जी संस्था आहे नऊ वर्ष झाले या संस्थेला स्थापन होऊन आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांचं एकत्री एकत्र जेव्हा आम्ही आलो आणि त्यानंतर आमचे विचार आम्ही सगळ्यांनी एकत्र मांडले आणि त्यातून असं ठरलं की आपण आपल्या सिटीसाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही कल्याणमध्ये रस्ते असोत त्याच्यानंतर आए। 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 रस्त्यामधली जी गार्डन्स असतील hmm. डिवायडर्स असतील त्याच्यानंतर चौक असतील चौक सुशोभीकरण असेल त्यानंतर कल्याण डोंबिलीमध्ये जेव्हा स्वच्छता अभियान आम्ही स्वतः कल्याण क्रीडा एम सी एच्या कल्याण डोंबिली युनिटने आम्ही ते अभियान राबवलं तीन महिने ते अभियान आम्ही राबवलं त्यानंतर आम्ही कचरा व्यवस्थापनासाठी गाड्यांचं घंटागाड्यांची कमतरता होती तर आम्ही महानगर आमच्या क्रीडा युनिटच्या आम्ही त्यांना डोनेट आणि आम्हाला आमच्या कल्याण सिटीसाठी अजूनही काही करायला मिळेल यासाठी आम्ही म्हणजे हे असो उपस्थित असतो आणि आम्ही विचारच करत असतो की आम्हाला अजून आमच्या कल्याण डोंबिवली या शहरासाठी काय काय नवीन गोष्टी करता येतील विकासक म्हणून आणि तिथले आम्ही प्रथम नागरिक म्हणून म्हणून आम्ही पहिले तो विचार करतो अगदी सर आ, रवी सर खरं तर तुम्ही माझी नगरसेवकही आहात आणि स ह्या डेव्हलपर्सचे संस्थापक आहात ह्या सगळ्याच्या निमित्ताने आज आत्ता जसं सांगितलं की साध्या साध्या सोयी सुविधा आज उपलब्ध करून देणं सर्वसामान्यांना हे फार महत्त्वाचं आहे का बऱ्याच असं होतं की कल्याण डोंबिवलीकडे एक उत्तम कनेक्टिव्हिटी म्हणून बघितलं जातं तर ह्या शहराच्या कशा पद्धतीने सध्या विकास होऊ घातलेला आहे पुढे भविष्यकालीन काही योजना आहेत का तर त्याबद्दल मूलभूत गरजा ह्या सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप आवश्यक असतात आणि त्यासाठी महापालिका ही सातत्याने त्या ठिकाणी काम करतेच आहे याच्यामध्ये मूळ प्रश्न जो डम्पिंगचा विषय जो कल्याणमध्ये गाजतोय तो आता तीस एकरमध्ये उंबरड या गावामध्ये त्या ठिकाणी डम्पिंगची जागा आहे पण महापालिकेने त्या ठिकाणी गावकऱ्यांनी काही विरोध केल्या कारणाने वेगवेगळ्या ठिकाणी बारा ठिकाणी त्यांनी सेग्रिगेशन प्लांट त्या ठिकाणी उभारलेले आहेत आणि त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू झालेलं आहे आता झिरो गार्बेज हा जो विषय आहे तर आम्ही विकासक म्हणून एक आमची स्वतःची जबाबदारी म्हणून आमच्या विकासकांनी सगळ्या विकासकांची बैठक घेऊन आयुक्त महोदयांच्या समवेत आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे की जे जे मोठे प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतः झिरो साठी आमच्या स्वतःचे मशीन त्या ठिकाणी लावल्यात आणि ज्या विकासकांनी त्या ठिकाणी मशीन लावल्या त्याच्यामध्ये तिथले नागरिक स्वतः त्या आपल्या कॉम्प्लेक्स मध्येच त्या ठिकाणी ती यंत्रणा राबवत आहेत तिथून कुठलाही कचरा हा बाहेर जात नाही हे विशेष आहे म्हणजे शहराला एक सहकार्य करण्याची भावना क्रीडा एमसीएच्या माध्यमातून आम्ही विकास करत आहोत आणि भविष्यात जास्त प्रमाणात कसं होईल जेणेकरून आम्ही लवकरात लवकर शहरातला कचरा कुठेही वाढणार नाही याची काळजी क्रेडाएमसीच्या सुद्धा घेते आणि तीच आमची भावना आहे आणि मूलभूत गाजरांच्या बाबतीत तुम्ही जर म्हटलात तर वॉटर मीटर आणि गटार ही मूलभूत सुविधा लोकांची आहेत परंतु मोठ्या ज्या आमच्या अपेक्षा आहेत की शहरामध्ये जसं ढाणे शहर एक मोठ्या माध्यमातून आज त्या ठिकाणी उड्डाण पुलं झाली आहेत त्या ठिकाणी मोठमोठे रस्ते झालेत त्या प्रमाणात आमच्या इथे कामं सुरू आहेत त्यांची पूर्णता असं आलेली आमची सुरु आहेत तर ती सुद्धा त्या प्रमाणात झाली पाहिजे त्या ठिकाणी आठ लेन रस्ते आम्ही सांगितलंय की कल्याण ते पडगा नाशिक मार्गे एक आठ लेन रस्ता झाला पाहिजे त्याचप्रमाणे आमचा दोनशे बावीस हा नॅशनल हायवे हा पर्यंत तिकडे पुढे जातो तर त्या रस्त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात एक लेन रस्ता झाला म्हणजे गावाच्या हिशोबाने एक ट्रॉफिकचा जो विषय नेहमीचाच प्रॉब्लेम येतो आणि कल्याणकरांना आज सध्या वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती आता दोन वर्षात नक्की आणि येत्या काही काळात लवकर लवकर ती सुटेल अशा पद्धतीने सुरू सुरू आहे अगदी अगदी जोरदार काम त्यामुळे अफोर्डेबल सर्वसामान्यांना घरं उपलब्ध करून आ, आता मिळणारच आहेत पण ह्यासाठी एम सी एक्झिबिशन घेतलं जात आहे त्या एक्झिबिशन बद्दल मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे हे एक्झिबिशन नेमकं काय उद्दिष्ट आहे किती डेव्हलपर्सने यामध्ये सहभाग घेतला आहे आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिके क्षेत्रामध्ये हे नवं प्रॉपर्टी प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये जवळजवळ सत्तर अधिक डेव्हलपर्सनी सहभाग घेतलेला आहे एकशे पन्नास अधिक प्रोजेक्ट त्यामध्ये आहेत प्रत्येकाच्या हिशोबात हो आणि ते सर्व रेरा रजिस्टर्ड आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या एक्झिबिशनमध्ये पंधरा लाख ते पंचेचाळीस लाखापर्यंत परवडणारी घर आहेत जे आज मुंबई ठाणे या परिसरामधले घरांना घर घेताना परवडत नाही तो पूर्ण क्लास आमच्या कल्याण डोंबुलीमध्ये ते पूर्ण क्लास घेऊ शकतात ग्राहक घेऊ शकतात त्याचप्रमाणे या गोष्टी या प्रदर्शनामध्ये आम्ही भरपूर बक्षिसांची लयलूट केलेली आहे जसे की तुम्ही एक कार पाच बाईक आणि डेली बेसिसवर आम्ही पंचवीस मोबाईल बक्षीस देत आहोत त्या कारणाने आमच्या इथे मागच्या वर्षी आमच्या वीस ते पंचवीस हजार लोकांनी भेट दिलेली आहे या वर्षीही आम्हाला अपेक्षा आहे की पंचवीस हजार तीस हजार लोक भेट देतील आणि तसं बघायला गेलं तर कल्याण डोंबिवली या शहरामध्ये परवडणारी घरं असल्याकारणाने लोक आज तिथेच तुटून पडलेत आमच्या इथे जसं बाजारात मंदी आहे परंतु कल्याण डोंबिवलीला तेवढा फरक नाही आहे मुंबई ठाणे नवी मुंबई यामध्ये जे घर आहेत त्यांच्या किमती भयंकर आहेत बरोबर त्या प्रमाणात पंचेस लाख पन्नास लाख या रेंज मधली घरं लोक आवर्जून घेत आहेत अगदी अर्थात अफोर्डेबल किमतीमध्ये असल्यामुळे लोकांचा ओढा त्याकडे जास्त आहे आणि कल्याण डोंबिवली आता विकसित होत चाललेलं शहर आहे मिलिंद सर ह्याच निमित्ताने ह्याच अनुषंगाने प्रश्न आहे तुम्हाला आ, आज एम सी एच आयमुळे डोळे झाकून ग्राहक तुमच्याकडे येऊन घरं खरेदी करतायत तर अगदी सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीमध्ये तुम्ही आज घरं उपलब्ध करून दिलेत आज जीएसटीचा मुद्दा असेल रेराचा मुद्दा असेल हा देखील तितकाच महत्वाचा आहे तर त्या अनुषंगानेच मला तुम्हाला विचारायचे की कशा पद्धतीने डेव्हलपर्स ह्या जीएसटी किंवा रेरा साठी ग्राहक कशा पद्धतीने तुमच्याकडे येतात आणि ग्राहक स्वप्नातलं घर कसं पूर्ण करतात तुम्ही विषय जो आता मांडला तो फार खरोखर हा अभ्यासाचा विषय होता आमच्यासाठी आणि ज्यावेळेस जी एस टी लागू झालं तर त्यावेळेस आम्हाला स्वतःला सुद्धा जीएसटीचं तेवढं नॉलेज नव्हतं आम्हीसुद्धा त्या बाबतीमध्ये पहिले आमच्या जे काही सी ए होते किंवा जी काही तज्ज्ञ मंडळी होती तर त्या तज्ज्ञ मंडळींकडे आम्ही जाऊन पहिले बसलो समजून घेतलं आणि त्याच्यावरती आम्ही अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही सरकारला सुद्धा आम्ही आमच्याकडनं काही निवेदनं दिली आणि त्याच्यामध्ये सरकारने बऱ्यापैकी रिलीफ आता म्हणजे जो काही सामान्य ग्राहक जो आज घर घेतोय ज्याला mm -hmm. खरंच म्हणजे घर पाहिजे mm -hmm. ज्याला स्वतःला राहण्यासाठी तर त्या ग्राहकाला तो आता दिलासा मिळालाय जो सरकारने आता एक टक्का आणि पाच टक्के जीएसटी केली त्याच्यामधून mm -hmm. mm -hmm. आणि कल्याण डोंबिली हे पहिलेपासूनच इतकं साठी इतकं प्रसिद्ध आहे mm -hmm. की कल्याण डोंबिलीमध्ये आणि आजपर्यंत आम्ही रेट वाढ न वाढण्यासाठी या संघटनेनी गेली पाच वर्षे आम्ही सातत्याने आमच्या विकासकांना सांगतो की तुम्ही कुठल्याही पद्धतीचं रेट वाढून देऊ नका आज जी मार्केटमध्ये परिस्थिती उभी राहिलेली आहे आज कल्याण जर सोडलं कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ आणि टिटवाळा हा परिसर जर सोडला तर तुम्ही जर बघाल तर आज नवी मुंबई आहे मुंबई आहे ठाणा आहे आणि जेवढ्या आज आपल्या देशातील आणि नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातील पण मेट्रोपॉलिटियन जेवढ्या सिटीज आहेत तर प्रत्येक ठिकाणी रेट इतका वाढलेला आहे आणि त्यामुळे लोकांना ज्या खरंच लोकांना घर घ्यायचं राहण्यासाठी तर त्यांना ते घर अफोर्डेबल किमतीत राहिलं बर, नाहीये आणि म्हणून आम्ही आमच्या विकासकांना ह्या संघटनेच्या मार्फत आम्ही गेले पाच वर्ष सातत्याने पाटील साहेब असतील अध्यक्ष किंवा आज दीपक जी मेहताय त्याच्या अगोदर आमचे जोहरबाई होते किंवा प्रफुल्लबाई शहा होते पण आम्ही प्रत्येकाने आमच्या प्रेसिडेंटचं म्हणणं एकच होतं की आपण एका छताखाली आलेलो आहोत तर आपण आपल्या ग्राहकांना काहीतरी दिलं पाहिजे आणि सातत्याने आम्ही एकच सांगतो की रेट वाढवू नका कारण की रेट वाढला तर ह्या सिटीमध्ये येणार लोकांचा फ्लो कमी होईल आणि म्हणून आजही आज, आज कल्याण डोंबिवलीमध्ये खरंच सोन्याचे दिवस आहेत की जे आज आम्ही अनुभवतोय आणि ते फक्त म्हणजे आमच्या ग्राहक देवते आता तुम्ही म्हणालात कल्याण मध्ये सोन्याचे दिवस आहेत आणि ग्राहकही का खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे अप्रोच होतोय दीपक सर मात्र कल्याण मध्ये अनधिकृत इमारतींचा प्रश्नही तितकाच मोठा आ, या आहे ह्या अनधिकृत इमारतींमुळे किंवा अनधिकृत डेव्हलपर्समुळे कुठेतरी अधिकृत जे डेव्हलपर्स आहेत तुमच्यासारखे एम सी एच आय मध्ये ज्यांनी नोंदी केल्या त्यांना कुठेतरी कुठेतरी धोका पोचतो का आणि मग त्या त्यांना डेव्हलपमेंट करायला कुठेतरी ब्रेक लागतोय का ब्रेक लागत नाही त्याला कारण रजिस्टर्ड जे डेव्हलपर आहेत कस्टमरला त्याच्यावरती विश्वास असतो आणि कस्टमर त्याकडे त्याच्याकडे जाऊन बुक करतो अनधिकृत डेव्हलपर मध्ये सगळं बिल्डिंग बांधतात आणि कधी पण त्याला तोडायला येतात तर तो कस्टमरचे एवढे वर्षाचे जे मेहनतचे पैसे असतो ते फसतात आणि त्याच्यात बुडले जातो आणि रजिस्टर्ड डेव्हलपरचा हेच फायदा आहे की एमसीएच्या माध्यमने रजिस्टर्ड डेव्हलपरकडे सगळं केलं तर त्याला कस्टमरला विश्वास बसतो त्याला टाइमाला सगळं बेनिफिटच आहे त्याला पण मग तुम्ही ग्राहकांचं म्हणजे ओढा जो आहे तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात काही वेगवेगळ्या सोयीसुविधा देखील तुमच्यातर्फे डेव्हलपर्सच्या तर्फे दिल्या जातात का म्हणजे कस्टमरला कस्टमरला बेनिफिट हे आहे की त्याला आपण हे एक्झिबिशन मध्ये अट्रॅक्टिव्ह स्कीम सगळं काढलेली आहे त्याच्यामध्ये त्याला बेनिफिट आहे दोनशे ते पाचशे रुपये पर्यंत डिस्काउंट ची ऑफर आहे बऱ्याचशा डेव्हलपर्सची आणि चांगले चांगले नवे नवीन डेव्हलपरचे नवीन नवीन प्रोजेक्ट तिथे अंडर वन रूफ त्याला सगळं मिळेल बघायला बरोबर आणि एमसीएचआयच्या माध्यमने त्याला विश्वास बसतो त्यामुळे ते नक्की तिथे बुक करतात अगदी मला अजून बरेच प्रश्न करतात तुम्हाला सगळ्यांना विचारायचे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा हा चोवीस तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास ब्रेक नंतर हॅलो चोवीस तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे कल्याण डोंगलीमध्ये घर खरेदीसाठी सुवर्ण संधी या विषयावर आणि आपल्यासोबत चार तज्ज्ञात आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत रवी सर खरं तर अनधिकृत घरांचा प्रश्न हा मोठा आज भेडसावत आहे तर आज तुम्ही माझी नगरसेवक आणि एक डेव्हलपर म्हणून काय सांगाल कारण की अनधिकृत घरं पाडली पण जातात आणि त्यामुळे मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसतो तर ह्याविषयी गोरगरीब नागरिक हा खूप कमी पैशामध्ये घर पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येकाला एक स्वप्न असतं की माझं स्वतःचं घर व्हावं या अनुषंगाने ते कुठेही घर घेण्यास तयार असतात परंतु त्यांना ही पूर्णपणे माहिती नसते की हे घर खऱ्या अर्थाने अधिकृत आहे की अनधिकृत आहे आणि अशा वेळेला ते घर रजिस्ट्रेशन करून दिलं जातं त्या ठिकाणी लाईट मीटर दिलं जातं त्या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन जा दिलं जातं या सगळ्या गोष्टी मिळतात याला कारणीभूत त्या त्या कार्यक्षेत्रात असलेले जे अधिकारी वर्ग आहे तर याच्यासाठी आम्ही खास करून राज्य शासनाचे आदरणीय आता मुख्यमंत्री महोदय साहेब आहेत किंवा त्या शासनाचे जे कोणी अधिकारी असतील वरिष्ठ या सगळ्यांना विनंती करू इच्छितो की ही जी गोरगरीबी आता तुम्ही काल परवा पाहिलं असेल दिव्यामध्ये पडग्याला तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांची तोडफोड करण्यात आली ही महापालिकेतर्फे कलेक्टरतर्फे मग अशा वेळेला तो आज माणूस आज प्रत्येक फ्रंट पेज पेपरवर त्या ठिकाणी बातमीमध्ये तो जेसीबीच्या रूपवर बसून आहे आणि त्याचा घर उद्ध्वस्त झालेला आहे तो रडतोय अशा परिस्थितीमध्ये याला जबाबदार कोण बरोबर आहे आणि मग अशा अनधिकृत बांधकामांना आळा बसला पाहिजे आपण वारंवार या ठिकाणी ती यंत्रणा जी कोणी जबाबदारी आहे त्या यंत्रणेला खऱ्या अर्थाने दोषी ठरवून त्यांना मोठ्या प्रमाणात दोषी ठरवलं पाहिजे आणि राज्य शासनाने याच्यावर कडक पावलं उचलली पाहिजेत हीच खऱ्या अर्थाने एम सी ए कल्याणची मागणी आहे कारण की याच्यामुळे आम्हाला जो फटका बसतो त्याचा मुख्य भाग हा आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरायला लागत नाही त्यांना जीएसटी भरायला लागत नाही त्यांना प्रॉपर्टी टॅक्स भरायला लागत नाही त्यांना कोणी विचारणार नाही त्यांना कुठलं साईट मार्जिन किती सोडायचंय त्यांना पार्किंग साठी जागा सोडायची का नाही सोडायची त्यांना <coughs> कुठल्या प्रकारचं कनेक्शन साठी पैसे भरायचे काही नाही म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं टॅक्सेशन नाही पण अधिकृत माणसाला सगळा ताप आहे आणि सगळा त्रास त्यांनाच आहे मग त्यांनीच तो भोगायचा का त्यांनी किती एफएसआय बांधायचं याचा नियमावली त्यांच्याकडे नाही म्हणजे आम्हाला सगळ्या एक नियम एक एप घ्या मग टीडीआर घ्या त्यांनी चार चार च्या बिल्डिंग बनवून मोकळे झालेले मग या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो नुकसान होतो तो फक्त आणि फक्त गोर गरिबांचं बरोबर तर याला खऱ्या अर्थाने राज्य शासनाने खूप मोठ्या प्रमाणात आळा बसला पाहिजे आणि सगळे रजिस्ट्रेशन थांबले पाहिजेत <coughs> आणि ते रजिस्ट्रेशन थांबले पाहिजेत एम एस एबीच्या अधिकाऱ्यांनी मीटर नाही दिली पाहिजेत <coughs> महापालिकेने दिली पाहिजे <coughs> याच्यावर कुठेतरी सरकारने कडक निर्बंध आणली पाहिजेत हीच खरी <coughs> माफक आमची अपेक्षा आहे अगदी निमित्ताने हा प्रश्न आहे तो म्हणजे अनधिकृत ह्या इमारतीमुळे किंवा डेव्हलपर्स मुळे तुम्हाला कुठेतरी तोटा होतो का किंवा अडचणींचा सामना करावा लागतो का तोटा होतो कारण आम्ही पाच हजारला विकतो इलिगल डेव्हलपर्स जे आहेत ते चार हजारला विकतो बरोबर तर आमच्या सेलला फरक पडतो आणि आम्ही रिअली रजिस्ट्रेशन स्टॉप व्हायला हो पाहिजे आणि ग्राहकाचे पैसे फसू नये त्यासाठी पण व्हायला हो पाहिजे की ग्राहकाचे पैसे फसला नाही पाहिजे आणि रजिस्टर डेव्हलपर कडेच व्हायला हो पाहिजे म्हणजे बरोबर पण मग हे रजिस्टर्ड डेव्हलपर्स कसे ओळखायचे बऱ्याचदा असं होतं की सर्वसामान्यांना हाच खरा प्रश्न असतो की कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला आज आपल्या अफोर्डेबल घर मिळतंय तर आपण ते घर घ्यावं असं बऱ्याचदा वाटत असतं तर मिलिंद सर तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना आणि अर्थातच ग्राहकांना आम्ही प्रेक्षकांना आणि ग्राहकांना आम्ही आम्ही हा जो नववा आमचा प्रॉपर्टी एक्सपो आहे आणि म्हणजे आज कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यात सक्सेस एक्सपो आमचा होतोय जर तुम्ही मुंबई आणि ठाणे याच्या धर्तीवरती बघितलं तर आज कल्याण डोंबिवलीमध्ये आमच्या एक्सपोला दरवर्षी पंधरा ते वीस वीस ते पंचवीस हजार ग्राहक तिथे येऊन वॉकिंग करतात आणि येतात आणि घरं घेतात आणि आमचं त्यांना एक कारणच हे की त्यांना योग्य घर मिळ मिळाली पाहिजेत आणि आम्ही क्रीडा एम सी एच्या कल्याण डोंबिवली युनिटचं हा एकमेव उद्देश आहे की हा जो एक्स्पो आम्ही करतो तर तिथे ज्या त्यांना रजिस्टर्ड बिल्डर विकासक तिथे त्यांना बघायला मिळतील त्यांचे प्रोजेक्ट त्यांचे तिथे काम त्यांना बघायला मिळतील आणि आमच्याकडे आम्ही हा जो एक्सपो करतो तर या एक्सपोमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा प्रोजेक्ट येऊन आमच्याकडे डेव्हलपर्स येऊन जेव्हा डिस्प्ले करायला सांगतात की आम्हाला करायचंय तर ते त्यांना आम्ही सांगतो पहिले तुमचे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड पाहिजेत बरोबर तरच आम्ही तुम्हाला इथे आमच्याकडे तो बघून आम्ही त्याला एमसीएचआयच्या हे देतात अगदी रवी, रवी 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 सर खरं तर पुढच्या भविष्यकालीन योजनांबद्दल जाणून घ्यायचंच आहे तुमच्याकडून अगदी थोडक्यात पण तत्पूर्वी हे एक्झिबिशन कधीपासून सुरू होणार आहे आणि किती डेव्हलपर्स यामध्ये सहभागी होणार आहे अरविंद सर हे एक्झिबिशन तेवीस जानेवारी तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये साधारणतः सत्तर अधिक डेव्हलपर्स आहेत प्रोजेक्ट जवळजवळ एकशे पन्नास अधिक आहेत त्याचप्रमाणे या प्रदर्शनामध्ये कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ टिटवाळा नेरळ या परिसरातले सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते तिथे प्रदर्शनात असणार आहेत त्यामुळे एका रूफ खाली सगळ्यांना त्यांना जे हवेत त्याप्रमाणे परवडणारी घरं अवेलेबल अगदी थोडक्यात भविष्यकालीन काय योजना आहेत भविष्यकालीन योजना या खऱ्या अर्थाने राज्य शासनाकडून आणि महापालिकेकडून अपेक्षा आहेत की कल्याण डोंबलीचा विकास व्हावा शिळफाट्यापासून जी ट्रॉफिकचा विषय आहे त्या ठिकाणी अंडरपास त्या ठिकाणी उडान पूल अशा अनेक योजना मंजूर झालेल्या आहेत ती कामं लवकरात लवकर व्हावीत जेणेकरून कल्याण डोंबोलीमध्ये येणाऱ्या ग्राहकाला हे नाही वाटलं पाहिजे की वाहतूक कोंडीत आम्ही दोन दोन तास फसतो त्याच्यामुळे या ठिकाणी घर घ्यावं का नाही घ्यावं ती कामं दोन वर्षात पूर्ण होतील मी विकासाकडे आता सुरू झालेली आहे म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये ज्यांना घर घ्यायचं असेल अफोर्डेबल किमतीमध्ये तर त्यांच्यासाठी एक उत्तम खरं तर व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे तुम्हाला सर्वांच खूप खूप आभार आणि तुम्ही खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार धन्यवाद आणि यानंतर हॅलो चोवीस तास मध्ये आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे